ड्रायव्हिंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। नववर्षानिमित्त घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक। 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक। सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि जॉय ई बाईक मिळवण्याचे एकमेव ठिकाण राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड, पलूस। 93 59 90 48 87 आणि 98 90 05 35 34। नमस्कार, मी नूतन, आपण पाहत आहे पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। धरणग्रस्तांच्या विविध मागण्या आणि जमीन आणि गाळे वाटप मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणग्रस्तांनी धरणे आंदोलन केले आहे। क्रांतीसिंह नागनाथांना नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी हे आंदोलन करत मागण्यांची दखल तातडीने घ्यावी, अन्यथा शासनाला महागात पडेल असा गर्भित इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे। सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या धरणग्रस्तांच्या विविध मागण्या आजही शासन दरबारी प्रलंबित आहेत। सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरणग्रस्तांच्या जमीन आणि गाळे वाटपामध्ये 2 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धरणग्रस्तांच्या वतीने करण्यात आला आहे। स्थानिक अधिकारी, पदाधिकारी आणि काही राजकीय मंडळी यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार करण्यात आल्याचा आरोप धरणग्रस्तांचे नेते स्वर्गीय नागनाथांना नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांनी केला आहे। भ्रष्टाचाराची चौकशी आणि संबंधितांच्यावर कारवाई करावी, त्याचबरोबर धरणग्रस्तांचे विविध प्रश्न तातडीने सोडवण्यात यावे या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्तांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये चांदोली धरणग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त परिषद, वारणा धरणग्रस्त संग्राम संघटना यांच्या संयुक्त ताकदीने आज आम्ही सांगली येथे कलेक्टर ऑफिसवर एक दिवसाचं लक्षणीय उपोषण इथं केलेलं आहे। ह्या उपोषणामध्ये ताली व घरे चुकीच्या पद्धतीनं काही अधिकाऱ्यांनी आणि काही नेत्यांच्या सोनेरी टोळीने एकत्र बसून चुकीच्या पद्धतीने एक यादी तयार केली। जवळजवळ 2 कोटी रुपयाचा ह्याच्यामध्ये घोटाळा दिसून येतो आहे, तर ही तात्काळ चौकशी करून त्या अधिकाऱ्यांच्यावर आणि जे सोनेरी टोळीतले काही ह्याच्यात चुकीचे सामील लोक आहेत त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी ही ह्याच्यातली प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर धरणग्रस्तांचे अपुरे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही इथं हे आंदोलन करतो आहे। जमिनी वाटप असेल, निर्वाह भत्ता वाटप असेल, त्यांच्या रोजच्या सोयी, नागरी सुविधा असतील, ह्याच्याबद्दल आम्ही इथं ताकदीनं संताप व्यक्त केलेला आहे। एकंदरीत फक्त कामे करतो, धरणग्रस्तांच्यात फूट पाडायचं काम, आश्वासनं द्यायचं काम हे सरकार मोठ्या ताकदीनं करत आहे। तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आज धरणग्रस्त कार्यकर्त्यांनी फक्त एक दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं आहे, पण सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातून मोठी धरणग्रस्त संघटना उठाव लवकरच करेल आणि इथं मोठ्या ताकदीने अतिशय मोठं आंदोलन होईल आणि ते शासनाला महागात नक्की पडेल। कारण डॉक्टर क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी माझे आजोबा त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांनी ह्या संघटना सर्व किंवा महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांना, सर्व चळवळींना अतिशय मोठ्या ताकदीनं बळ द्यायचं काम त्यांनी केलं। त्यांची उद्या पुण्यतिथी येते, तर ह्या निमित्तानं शासनानं लवकरात लवकर ह्या सगळ्या संघटनांचे प्रश्न, या चळवळींचे प्रश्न मार्गी लावावेत, नाहीतर या तिन्ही जिल्ह्यातून मोठा उठाव होईल आणि तो ह्यांना अतिशय महागात पडेल। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।